रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। महाशिव आघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असेल तरच आम्ही या आघाडीबरोबर जाऊ, असं प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केलं आहे। महाशिव आघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असेल तरच आम्ही या आघाडीबरोबर जाऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे। ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। भारतीय जनता पक्षाने नेहमी शेतकऱ्यांची उपेक्षा आणि फसवणूक केली आहे, त्यामुळे या महाशिव आघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असेल तरच आम्ही या आघाडीबरोबर जाऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे। भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्यांची नेहमी उपेक्षाच केली आहे। राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, सातत्यानं फसवणूक केली आहे। दीडपट हमीभाव मिळालाच नाही। प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये खात्यावर जमा होणार होते, ते काही जमा झालेच नाहीत। अशा अनेक योजना फक्त कागदावरच राहिल्या, आश्वासनं कागदावरच राहिली, कर्जमाफीच्या बाबतीत थट्टाच झाली, आणि म्हणून शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर महाराष्ट्रातील इतर पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचं स्वागतच करते। परंतु या संभाव्य आघाडीमध्ये सहभागी असणारे जे तीन मोठे पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, यांचा जो किमान समान कार्यक्रम असेल तो काय आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचं स्थान कुठं आहे हे बघूनच ह्या आघाडीमध्ये सहभागी व्हायचं का नाही याचा निर्णय आम्ही घेऊ।